मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांद्वारे सेंटीमीटरचा उपयोग कसा करायचा याबद्दल शिकलो. या व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही सामान्य चुका पाहूया. चंदा अप्पूकडून पट्टीबद्दल शिकून खूप आनंदी झाली होती. तिने तिचा चमचा आणखी एकदा मोजला. पण हे काय, चंदाला यावेळी चमच्याची लांबी 13 सेंटीमीटर मिळाली. चंदा विचार करू लागली की असे कसे झाले. जेव्हा अप्पूने त्या चमच्याची लांबी मोजली होती तेव्हा तो 12 सेंटीमीटरचा होता. मग आज तो 13 सेंटीमीटरचा कसा काय झाला? मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की चंदाने इथे कोणती चूक केली आहे? हो, चंदाने यावेळी चमच्याची लांबी मोजली तेव्हा तिने 0 पासून सुरू करण्याऐवजी 1 पासून लांबी मोजणे सुरू केले. म्हणून चमच्याच्या लांबीमध्ये 1 सेंटीमीटर वाढला. मुलांनो, लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखाद्या वस्तूची लांबी पट्टीने मोजतो तेव्हा हे नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की आपण लांबी मोजायची सुरुवात 0 पासून केली पाहिजे. चंदाला तिची चूक समजली आणि तिने चमचा 0 पासून मोजला आणि यावेळी तिला चमच्याची लांबी अगदी पहिल्यासारखी 12 सेंटीमीटर मिळाली. आता चंदाला स्वतःसाठी एक घागरा शिवून घ्यायचा आहे. चंदाने विचार केला की ती तिची कंबर पण पट्टीचा उपयोग करून मोजेल. तिने लगेच पट्टी कमरेच्या बाजूला अशा तऱ्हेने पकडली आणि कागदावर लिहिले की तिच्या कमरेचे माप 5 सेंटीमीटर आहे. मुलांनो, चंदाने तिच्या कमरेचे माप योग्य घेतले आहे का? चंदाने तिच्या कमरेचे माप चुकीच्या पद्धतीने घेतले आहे. मुलांनो, जर आपल्याला कोणत्याही गोल वस्तूचे माप घ्यायचे असेल तर आपण ती पट्टीच्या बाजूला ठेवून मोजू शकत नाही, कारण असं करताना त्याचं पूर्ण माप आपण मोजू शकत नाही. त्याचा गोल भाग आणि मागील बाजूचे माप सुटू शकते आणि पट्टी पण तुटू शकते. तर आपण हे कसे करू शकतो? समजा आपल्याला चंदाच्या कमरेचे माप घ्यायचे आहे तर आपण एका दोरीने आधी तिच्या कमरेचे माप घेऊ. मग आपण ती दोरी पट्टीच्या बाजूला ठेवू. या दोरीची जी लांबी आहे तेच चंदाच्या कमरेचे माप आहे. अशा प्रकारे चंदाच्या कमरेचे योग्य माप किती सेंटीमीटर आहे? 20 सेंटीमीटर. जेव्हा चंदा बडबोले काकांकडे स्वतःचं माप घेऊन पोहोचली तेव्हा बडबोले काकांनी सुद्धा चंदाला अशा प्रकारे तिच्या चुकीबद्दल समजावले. चंदा ही नवीन गोष्ट शिकून खूप आनंदी झाली. आता तिने आपली कंबर योग्य तऱ्हेने मोजली आणि तिने बडबोले काकांकडून एक सुंदर घागरा शिवून घेतला. बघा, चंदा आपल्या नवीन घागऱ्यात किती सुंदर दिसत आहे. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेंटीमीटरचा उपयोग कसा करू शकतो याच्याशी संबंधित काही सामान्य चुका पाहिल्या.